तुम्ही पाहतात नॅशनल आवाज। नॅशनल आवाज मध्ये आपलं स्वागत। दशहराच्या मुहूर्तावर किसान सेवा केंद्राकडून पेट्रोल पंपाचे शानदार उद्घाटन। आज दिनांक 25/10/2020 रोजी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात मसदी जुना वस्मार रोड या गावात श्री स्वामी समर्थ पेट्रोल पंपाचे किसान सेवा केंद्राकडून डिझेल व पेट्रोल पंपाचे आजच्या दशहरा निमित्त या मुहूर्तावर उद्घाटन करण्यात आले। श्री राजेंद्र आत्माराम देवरे यांच्या धर्मपत्नी सौ शैलेजा राजेंद्र देवरे यांना इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मसदी प्रणय तालुका साक्री जिल्हा धुळे यांना अधिकृत डीलरशिप मिळालेली आहे। सदर पेट्रोल पंपाची प्रतीक्षा परिसरामध्ये खूपच वर्षापासून होती। आता मोठा भाऊ राजेंद्र देवरे यांनी ग्रामस्थांचे स्वप्न साकार केले आहे असं या ठिकाणी बोलले जात होते। या प्रसंगी इंडियन ऑइलचे अधिकारी किरण दराडे, हिमांशु सुने, पंचायत समिती सदस्य राजधर देसले, गंगाराम देवरे, चंद्रकांत देवरे, राजेंद्र आत्माराम देवरे व त्यांच्या पत्नी सौ शैलेजा राजेंद्र देवरे तसेच ग्रामस्थ व मित्र परिवार व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पेट्रोल पंपाच्या उद्घाटन प्रसंगी काय सांगाल? अच्छा, या उद्घाटन प्रसंगी मोठा आनंद होतोय। मसदी गाव 20,000 लोकवस्तीचं लोकसंख्येचं गाव आहे आणि आजूबाजूला 10-20 खेडी आहेत आणि या गावाला 10 वर्षापासून पेट्रोल पंप म्हणजे पेट्रोल डिझेलची सुविधा पाहिजे होती, ती आज रोजी पूर्ण होते। आणि माझ्यापेक्षा हा आमच्या पत्नीच्या नावे इंडियन ऑइलची एजन्सी सौ शैलेजा राजेंद्र देवरे या नावाने एजन्सी मिळाली। आम्हाला आनंद होण्यापेक्षा या गावाला या परिसराला मोठा आनंद झाला आहे। त्यांना 15-20 किलोमीटरपर्यंत डिझेल घ्यायला जावं लागत होतं। ट्रॅक्टरचा व्यवसाय, शेतीचा व्यवसाय, या शेतीच्या व्यवसायानिमित्त त्यांना मोठा त्रास होत होता आणि आजच्या सकाळी उद्घाटनाच्या प्रसंगी त्या लोकांनी मोठा आनंद व्यक्त केला आणि त्या आनंदामुळे आमचा आनंद द्विगुणित झाला आणि आजच्या दसऱ्याच्या निमित्ताने हीच आम्हाला मोठी शुभेच्छा मिळाली। यापुढे आमची मोठी जबाबदारी राहील, चांगली सेवा द्यावी लागेल आणि चांगलं नाव आपल्याला ठेवावं लागणार आहे, त्या दृष्टीने आम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे। धन्यवाद सर। थँक्यू।